मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील तरुण इंजिनियरचा गेल्या महिन्यात कोल्हापुरातील खाजगी कंपनीत अपघाती मृत्यू झाल्यावर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांचे सांत्वन करून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून या कुटुंबाला 35 लाखांची मदत शुक्रवारी देण्यात आली. म्हैसाळ येथील जयसिंग टाकळे पाटील यांचे चिरंजीव कैलासवासी विश्वजित टाकळे यांचे कोल्हापूर येथील खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना अपघाती मृत्यू झाला होता. यावेळी आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे, पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यावेळी मी आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देतो असा शब्द दिला होता. शुक्रवार दिनांक 19 रोजी म्हैसाळ येथे स्वतः नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे आणि कंपनी प्रशासन यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेतली व मृत विश्वजित टाकळे यांचे आई वडील व श्री जयसिंग टाकळे यांना 35 लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला व त्यांना दिलेला शब्द पाळला. यावेळी धनंजय कुलकर्णी, धनराज शिंदे, विठ्ठल बंडगर, संभाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग घोरपडे, अतुल माळी, वसंत खांडेकर, मारुती कांबळे, अर्चना हिरेमठ यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. एक इंजिनियर झालेला मुलगा कैलासवासी विश्वजित यशराव टाकळे पाटील यांचा एका कंपनीमध्ये काम करत असताना ॲक्सिडेंट होऊन त्यांचा मृत्यू झाला. 19/3/2024 मध्ये त्यांच्या अपघाती मृत्यू झाला. आज ह्या कार्यक्रमाला विको कंपनी म्हणून त्या कंपनीचे एचआर हेड असतील नितीन आसगावकर असतील, मोरिन खरी असतील, विजयानंद सोनटक्के असतील, संदीप पाटील, धनंजय कुलकर्णी असतील, धनंजयराजे शिंदे, संभाजी शिंदे, बाकी सगळे आमचे बंडू पाटील बाबा सर्वच इथं उपस्थित आहेत. आणि याच्या ज्यावेळी ध्यान झाला, अपघाने मृत्यू झाला, त्यावेळी मी इथे येऊन गेलो होतो. त्याला एक महिना जवळ झाला, पण त्यावेळी मी शब्द दिला होता की मी ह्या त्याच्या वडिलांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आईला काहीतरी भरपाई मिळवून द्यायचा निश्चित प्रयत्न करेन. शेवटी कामगार मिळाल्यानंतर, शेवटी कामगार मंत्री असल्याकारणानं माझे कर्तव्य बनतं की त्यांना काहीतरी मिळवून द्यायचं. बऱ्याच गोष्टी आम्ही वरखाली करत करत कंपनीशी बोलत शेवटी 30 पर्यंत आलं. शेवटी मी मालकाशी बोललो, जे आपले नीती नाही त्यांच्याशी बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी आपल्याशी बोलतो आहे, एका गरीब कुटुंबाचं झालेलं आहे, करता मुलगा गेलेला आहे, आपण थोडीशी मदत माझ्या फोनवरती आपण थोडीशी वाढवावी, हा मी त्यांना विनंती केली. आणि त्यांनी उदारमताने सांगितलं, भाऊ तुम्ही फोन करताय तर आम्ही त्यांना 5 लाख आम्ही वाढवतो. असे 35 लाख रुपये आज आम्ही त्या कुटुंबांना आम्ही देऊ केलेले. जे कॉम्बिनेशन कंपनीज असतात ते 16 लाख काहीतरी आहे, ते 16 लाख आमच्या डिपार्टमेंटला येतात, आमच्या डिपार्टमेंटला भरतात, ते आमचं डिपार्टमेंट त्यांना रिलीज करतात, ते मी ताबडतोब आदेश करेन की ताबडतोब ते पैसे रिलीज करावं. तर ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एका कुटुंबात पैसे देऊन काही माझा माणूस आला नाही किंवा माझा तो मुलगा आला नाही, हा मुद्दा येतात. पण नसेल आता पर्याय तर नाही आहे, पण पर्याय नंतर त्या कुटुंबाला कुठेतरी आधार देण्यासाठी आपण सगळेजण उभा राहिलो, आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, आणि तो पुढे आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचा आहे. एवढंच मी आपल्याला सांगतो, निश्चितच हे दुःख सावरण्यासाठी आपण सगळं सहभाग घेऊ, त्यांचं दुःख वाटून घेऊया, आणि त्यांना परत कसं उभा करता येईल दृष्टिकोन सर्व आपण जर प्रयत्न करू, एवढंच मला सांगायचं. आरसिंग नारायण टाकळे, माझा मुलगा विश्वजित जयसिंग टाकळे याचं 19/3/2024 विलो कंपनीमध्ये अपघाती निधन झालं. अपघाती निधन झाल्यानंतर 2 दिवसात कामगार मंत्री खाडेसाहेब आमच्या घरी भेट देऊन येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेले होते. आणि आज दिनांक 19 एप्रिल रोजी खाडेसाहेब व कंपनीचे अधिकारी यांनी येऊन आम्हाला 35 लाखाचा चेक देऊन गेले आहे. बरोबर.